पथ्य कोणी पाळायचं का सगळे पथ्य डॉक्टरांवरच का हो कारण माझ्याकडे तंत्रांनी मी ज्या फाईल्स भरल्यात ना त्या भाग कधी झाले अरे ग्रामीण भागात ड्रॅगन हेल्थ सेंटर्स मध्ये डॉक्टर्स पोलिओ वॅक्सिन फ्रीजच्या बाहेर पडू देतात बोगस औषधांनी कपाटच्या कपाट भरून ठेवतात मासिक पाळी अनियमित असलेल्या प्रत्येक अविवाहित मुलीला दिवस गेलेत म्हणून ठोकू देतात अरे शहरात देखील तीच घर तुमच्याकडे जशी फाईल आहे ना सर तशी ग्राहक स्वतःकडे व्यापाऱ्यांविषयीच्या तक्रारीची भरलेली फाईल आहे मोठी तुमच्या बिझी शेड्यूल मधून तुम्हाला वेळ मिळाला ना तर जाऊन बघा कधीतरी अहो वकील संघाकडे कलम निर्देशांची यादी आहे तुमच्याशी आपली तुलना कशी करतोस एक लक्षात घे डॉक्टरवर विशेष जबाबदारी आहे अहो तेच विचारतोय कशासाठी ही विशेष जबाबदारी टाकताय कारण डॉक्टरच्या निर्णयावर माणसाचं जीवन मरण अवलंबून असतं ना म्हणून त्याला जबाबदारी काढून कसं चालेल आणि नुसतीच जबाबदारी नाही रे त्याला क्रेडिटही किती मोठं आहे हे बघ एखाद्या कॉन्ट्रॅक्टरनं आपलं घर बांधलं तर कोणी त्याचा उत्तर होतो नाही ना त्यानं पैसे घेतले का त्यात काय कौतुक करायचं असं म्हणते पण तेच डॉक्टरनं बरं केलं तर त्याला देव मानते त्याच्या पायावर लोक ठेवते हे पॅकेज डील शिरेश हे बघ नुसता पैसा हवा असेला तर या प्रोफेशन मध्ये येऊ शकत पैशाबरोबर आदरही हवा असेला तरच डॉक्टर वा 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 पण मला एक सांगा डॉक्टर अविनाश पटवर्धन काय करायचं तू आदर काय ना तू म्हणून कार नाही होत चालवताय किंवा तो निघून मुलाला ऍडमिशन सुद्धा नाही घेत आहे तिथे प्रत्येक ठिकाणी रोकड पैसाच लागतो आणि डॉक्टर कडून जास्तच पैसे घेतात हल्ली लोक अहो हल्ली आमच्यापेक्षा तो पानाला चुना लावणारा पानपट्टीवाला जास्त कमवतो अरे मग टाकायचीच नाही एखादी पानाची टपरे नाही तेव्हा तेवढी अक्कल नव्हती ना मला नाही नाही तसं नाही तेव्हा कुपडे प्रतिष्ठा क्लास सांभाळायचा असतो ना छे मला नको प्रतिष्ठा मला एक व्यवसाय करायचा एक धंदा दवाखान्याला दुकानच म्हण तुम्ही मला मान मी नको एखाद्या धंदेवाल्याच्या तुम्ही अडचणी समजावून घेतात ना तसंच माझ्याही जात समजावून घ्या ना हे बघा आता फूड स्टोअरच्या किंवा सोने चांदीच्या दुकानाच्या शेजारी जेव्हा मी दवाखाना खाण्याला जातो तेव्हा मी एक डॉक्टर आहे म्हणून माझ्याकडून कोणी कमी पागडी किंवा कमी डिपॉझिट घेत नाही ना एक साधं क्लिनिक काढायचं तर जागेचं भाडंच म्हणजे 2,00,000 रुपये जातं फर्निचर इन्स्ट्रुमेंट आणि मशिनरीसाठी जे लोन घेतलेलं असतं ना त्याचा आता 50,000 रुपये भरावा लागतो आज कुठे स्टाफ आणि दैनंदिन खर्चासाठी तितकेच पैसे लागतात म्हणजे एक साधं क्लिनिक काढायला आणि चालवायला महिन्याचा खर्च लाखांच्या करोडांच्या घरात जातो अहो महिन्याला आमचं इन्कमच नसेल तेवढं तर कसं भागवायचं आम्ही मग काय दिवसाला 1 ते 1.5 लाख रुपये कमवलेच पाहिजे काय इलाज आहे त्याला हा म्हणजे तुमच्यासारखा व्यवसाय सोडून पळून मिळून जायचं नसेल तर हे सगळं पाहिजेच नाही का तरी तू काही खर्च सोडून दिलेस वर्षभरात BMW 7 सिरीज पाहिजे 2 वर्षात बंगला आणि हॉस्पिटलचा किमान प्लॉट पाहिजे नाही का नको नाही मला सांगा ना का नको आधी काय फक्त सोशल वर्क करायला बाहेर पडलोय का पैसा भाला गाडी हे तो पाहिजे ना आणि लवकर पाहिजे हो लवकर पाहिजे संभगा पाहिजे चमकदम पाहिजे रुबा पाहिजे आणि तरच पेशंट येतात अरे तुमच्या सारख्यांचं सगळ्यात मोठं ध्येय प्रायव्हेट हॉस्पिटल हो डॉक्टर अविनाश पटवर्धन सगळ्यात मोठं प्रायव्हेट हॉस्पिटल ते आमचं स्वप्न आहे आणि ते आम्ही प्रत्यक्षात आणणारच आम्ही बाजारात उभे राहणार त्यांचे सगळे नियम पाळणार तीच नीती स्वीकारणार स्वतःच्या हुशारीबद्दल कसा ओढून ओरडणार आमच्या ऑपरेशनची जाहिरात वृत्तपत्रातून करणार पेशंट मिळवणार आणि टिकून जाणार आणि मग जमल्यास दर्जा टिकवण्याचा प्रयत्न करणार प्रॅक्टिस भरपूर चालायला लागल्यानंतर आणि तोपर्यंत काय तोपर्यंत अप्पा पवार सुद्धा बघता